हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज परत एकदा घेऊन आलो आहोत आपण एम एस टी सी ई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचे पी वाय क्यूजचं सॉल्युशन आजच्या चाप्टर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाऊट चॅप्टर नंबर थ्री विच इज आयोनिक इक्विलिबियम ह्या चॅप्टरवर बेस्ड फ्रॉम नाईन शिफ्ट्स माझ्याकडे टोटल ट्वेंटी सेवन क्वेश्चन्स अवेलेबल आहेत so सो ऑन ॲन ॲवरेज हा जो चॅप्टर आहे तो त्याच्यावर बेस्ड टोटल तीन क्वेश्चन आपल्याला प्रत्येक शिफ्टमध्ये दिसणार आहेत ओके okay? तो जे कोणी एमिस्ट्री सीई टीसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी धिस व्हिडिओ इज रियली गोइंग टू हेल्प ऑलराईट डेन तो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम वी विल स्टार्ट विथ अवर क्वेश्चन नंबर वन विच सेज सॉलिबिलिटी ऑफ ए टू बी थ्री सॉल्ट इज वन इन टू टेन एस टू मायनस थ्री त्या केसमध्ये वी आर सपोज टू फाईन सॉलिबिलिटी प्रॉडक्ट आता ए टू बी थ्री सॉल्ट जर असेल त्या केसमध्ये आपण बघा इथे के एस पी जो आहे हा ह्या फॉर्म्युलाने फाईन करतो एक्स रेस टू एक्स इन टू वाय रेस टू वाय इन टू एस रेस टू एक्स प्लस वाय इथे एक्स जो आहे तो असणार आहे टू 2, तो टूचा 2 स्क्वेअर करू आपण इंटू थ्रीचा क्यूब करू आणि एस रेस टू येणार आहे टू प्लस थ्री दॅट इज फाईव्ह तो इथे टू इन टू टू का स्क्वेअर विल बी फोर आणि इथे थ्रीचा स्क्यूब विल बी ट्वेंटी सेवन तर त्याचा आन्सर असणार आहे वन झिरो एट एस रेस टू फाईव्ह आता इथे आपल्याला एसची व्हॅल्यू गिवन आहे आणि एसची व्हॅल्यू आहे टेन रेस टू मायनस थ्री तो आन्सर बनेल वन झिरो एट इन टू टेन रेस टू मायनस थ्री रेस टू फाईव्ह आता हे मायनस थ्री रेस टू फाईव्ह म्हणजे त्याचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे आपल्याला तर आन्सर असणार आहे आपल्याकडे वन झिरो एट इन टू टेन रेस टू मायनस फिफ्टीन आता जर आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट केले तर हे बनेल वन पॉईंट झिरो एट इन टू टेन एस टू मायनस थर्टीन जो आहे आपल्याकडे ऑप्शन वन कोणत्याही सॉल्टसाठी हे इक्वेशन कायम लक्षात ठेवाल की जर ए एक्स बी वाय टाईप सॉल्ट असेल तर त्यासाठी त्याचा जो के एस पी आहे तो आपण ह्या फॉर्म्युलाने फाईन करणार आहे ओके म्हणून टू नेक्स्ट क्वेश्चन विथ सॉल्ट फ्रॉम फॉलोईंग विल हॅव पी एच लेस दॅन सेवन हा क्वेश्चन आहे बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ सॉल्ट आपल्याकडे चार डिफरंट टाईपचे सॉल्ट असतात त्यापैकी आपल्याला इथे पाहिजे की सॉल्युशन जिथे पी एच जो आहे तो लेस दॅन सेवन असेल आता लेस दॅन सेवन कधी असणार आहे जेव्हा सॉल्ट जे आहे ते स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचं बनलेलं आहे की इथे स्ट्रॉंग ऍसिड आहे तो ऍसिड विल बी डॉमिनेटिंग आणि ऍसिड जर डॉमिनेटिंग आहे तर पी जो आहे तो लेस दॅन सेवन असणार आहे समजा हेच आपल्याकडे असेल स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस तर दोघंही डॉमिनेटिंग आहेत आणि त्या केसमध्ये पी एच जो आहे तो जनरली असतो इक्वल टू सेवन तेच जर आपण घेतलं वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस त्या केसमध्ये बेस इज गोइंग टू डॉमिनेट आणि मग पी एच जो आहे तो जनरली बनतो ग्रेटर दॅन सेवन ॲज जो वीक ॲसिड आणि वीक बेस आहे त्या केसमध्ये आपल्याकडे ह्या तीनही केस बनवू शकतात बेस ऑन व्हॅल्यू ऑफ के आणि के बी के ए काय असतो तर इट इज ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट के बी इट इज बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट तर इथे आपल्याला पाहिजे पी एच लेस दॅन सेव्हन म्हणजे मला रिक्वायरमेंट आहे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसची आता इथे जर बघितले ऑप्शन तर वी कॅन सी हियर हा सी एच टी सी ओ जो आहे तर धिस इज फ्रॉम वीक ॲसिड वीक ॲसिड आणि एन ए जो आहे तो आहे फ्रॉम स्ट्रॉंग बेस तो हे पॉसिबल नाही आहे एन ए टू एसओ फोरमध्ये एसओ फोर हा आला आलाय एच टू एसओ फोरमधून न एच टू एसओ फोर इज अ स्ट्रॉंग ॲसिड पण एन ए आलाय एन ए ओ एचमधून अँड धिस एन ए ओ एच इज अल्सो स्ट्रॉंग बेस तो इथे पण पॉसिबल नाही आहे करेक्ट आपल्याला पाहिजे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस इथे जर बघितला आपण सी यू एसओ फोर तर सी यू एसओ फोरमध्ये सी यू ओ एच वाईस हा असणारा आहे वीक बेस आणि एसओ फोर तो आला आलाय फ्रॉम एच टू एसओ फोर तो तो असेल स्ट्रॉंग ॲसिड आणि सिन्स स्ट्रॉंग आहे आणि वीक बेस आहे तर इथे आपला जो पी एच आहे दिस पी एच विल बी लेस दॅन सेवन ओके ऑलवेज रिमेंबर धिस पार्ट चार टाईपचे सॉल्ट आहेत आणि त्या केसमध्ये काय पी एच व्हॅल्यू बनवू शकते नेक्स्ट क्वेश्चन बफर सॉल्युशन इज प्रिपेअर बाय मिक्सिंग बफर सॉल्युशन आहे प्रिपेअर केलंय आपण झिरो पॉईंट टू मोलार सोडियम ऍसिडेट आणि झिरो पॉईंट वन मोलार ऍसिडिक ऍसिड आता बफर सॉल्युशन आहे तर बफर बफर सॉल्युशनसाठी जो पीएच असतो जर ऍसिडिक बफर असेल तर पी एच हा जनरली आपण देतो बाय फॉर्म्युला पी एच इक्वल टू पी के प्लस लॉग ऑफ सॉल्ट बाय ऍसिड दिस इज अ फॉर्म्युला इट इज कॉल्ड ॲज युअर हेंडरसन हेझलबॅश इक्वेशन राईट तो ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला पिकेची व्हॅल्यू टाकायची आहे ती पीकेची वॅल्यू आहे इथे फोर पॉईंट सेवन प्लस लॉग आपण घेणार आहे सॉल्ट सॉल्टचं इक्वेशन आहे झिरो पॉईंट टू डिवायडेड बाय ॲसिडचं इक्वे कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे आपल्याला झिरो पॉईंट वन तर ह्याचा आन्सर काय बनेल फोर पॉईंट सेवन प्लस लॉग ऑफ झिरो पॉईंट टू बाय झिरो पॉईंट वन म्हणजेच टू आणि लॉग ऑफ टू असतो झिरो पॉईंट थ्री यू हॅव टू रिमेंबर धिस लॉग लॉग ऑफ टू थ्री फाईव्ह आणि सेवन हे लॉग नोंद असले पाहिजेत कारण सीई टीमध्ये आपल्याला लॉग टेबल मिळणार नाही आहे ह्यांची व्हॅल्यू काय असते लॉक टू जो आहे तो असतो झिरो पॉईंट थ्री लॉक थ्री असतो झिरो पॉईंट फोर सेवन लॉक फाईव्ह असणार आहे झिरो पॉईंट सेवन सिक्स नाईन घ्या और घ्या आणि लॉक सेवन जो आहे तो आहे झिरो पॉईंट एट सेव्हन बेस्ड ऑन धिस डेटा आपण कोणताही लॉग फाईन करू शकतो ॲप्रॉक्सिमेटली जर फाईन करायचं आहे तर ह्या व्हॅल्यूजवरून फाईन करू शकतो आता इथे बघा काय बनेल मग फोर पॉईंट सेव्हन प्लस लॉग ऑफ टू म्हणजे झिरो पॉईंट थ्री तर आन्सर बनणार आहे फाईव्ह ठीक आहे हे होतं आपलं बफर सॉल्युशन इन्स्टेड ऑफ धीस समजा बेसिक बफर असेल तर काय इक्वेशन बनतं ते पण लक्षात घ्या जर बेसिक बफर असेल तर त्या केसमध्ये आपण फाईन करतो पीओ एच पी ऐवजी असतो पी के बी प्लस जो लॉग आहे तो असतो सॉल्ट अपॉन बेसचा बेसिक सॉल्युशन असेल तर बेस ऍसिडिक सॉल्युशन असेल तर ऍसिड म्हणून टू द नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे तर हायड्रोलिसिस आयडेंटिफाय द सॉल्ट अंडरगोज हायड्रोलिसिस अँड फॉर्म्स एसिडिक सॉल्युशन ऍसिडिक सॉल्युशन कधी बनणार जेव्हा आपल्याकडे स्ट्रॉंग ॲसिड असेल बघा आता स्ट्रॉंग ॲसिड कुठे आहे तर सी एन वीक ॲसिड झाला सी एन वीक ॲसिड झाला सी ओ थ्री एच टू सी ओ थ्री दॅट इज ऑल्सो वीक ऍसिड कार्बोनिक ॲसिड बट थ्री एनओ्री एनओ्री आलाय फ्रॉम एच एन ओ थ्री तो हे असणार आहे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहे तर सॉल्युशन ऍसिडिक नेक्स्ट बघा अ वीक बेस एक वीक बेस गिवन आहे आपल्याला ज्याच्यासाठी वन पॉईंट फोर टू पर्सेंट डिसोसिएशन झालंय आणि कॉन्सन्ट्रेशन गिवन आहे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह त्या केसमध्ये आपल्याला फाईन काढायचा आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट इथे फॉर्म्युला असतो आपल्याकडे के ए इक्वल टू सी इन टू अल्फा स्क्वेअर सी जो आहे सी इज झिरो पॉईंट झिरो फाईव्ह कॉन्सन्ट्रेशन गिवन आहे आपल्याला अल्फा जो आहे दिस अल्फा विल बी वन पॉईंट फोर टू बाय हंड्रेड पर्सेंट दिले की नाही मग पर्सेंटचं कन्वर्जन करताना काय करायचं तर हंड्रेडने डिव्हाइड करायचं मग वन पॉईंट फोर टू अपॉन हंड्रेड आणि ह्याचा घ्यायचा स्क्वेअर आता ह्याचा जर तुम्ही आन्सर फाईन कराल तर बघा झिरो पॉईंट झिरो फायवला आय विल मेन्शन इट ॲज अ फाईव्ह इन टू टेन रेस टू मायनस टू ठीक आहे इथे वन पॉईंट फोर टू डिव्हायडेड बाय हंड्रेड जो आहे त्यालाच आपण लिहू शकतो टेन रेस टू अगेन मायनस टू त्याचा झाला स्क्वेअर आता फाईव्ह इंटू वन पॉईंट फोर टू जर तुम्ही कराल फाईव्ह इंटू वन पॉईंट फोर टू तर त्याचं जे आन सॉरी त्याचा पहिला स्क्वेअर करायचा आहे आपल्याला आता वन पॉईंट फोरचा जर आपण स्क्वेअर करायला गेलो तर बघा फॉर्टीनचा स्क्वेअर हा वन नाईंटी सिक्स असतो मग त्यानुसार इथे आन्सर हे अप्रॉक्सिमेटली वन पॉईंट नाईन सिक्स किंवा टूच्या आसपास बनून जाईल इन टू टेन रेस टू मायनस टू चा जर तुम्ही स्क्वेअर कराल तर तो बनणार आहे टेन रेस टू मायनस फोर हे कसं असतं तर टेन लेट से ए रेस टू एक्स आहे आणि रेस टू वाय आहे तर आपण घेतो ए रेस टू एक्स इन टू वाय आता मायनस टू आणि मायनस फोर ते बनेल मायनस सिक्स फाय इन टू टू त्याचा आन्सर बनेल टेन तो नाऊ टेन इन टू टेन रेस टू मायनस सिक्स म्हणजेच आन्सर काय झालं तर दिस विल बी टेन रेस टू मायनस फाईव्ह आता इथे ऑप्शनमध्ये बघाल तर प्रत्येक ठिकाणी टेन रेस टू मायनस फाईव्ह आहे बट इथे नंबर जे आहेत फाईव्ह पॉईंट फाईव्ह फोर वन पॉईंट एट दिस आर नॉट गोइंग टू मॅच बट वन इन टू टेन रेस टू फाईव्ह दिस विल मॅच अवर आन्सर ओके होपफुली तुम्हाला कॅल्क्युलेशन समजले असतील तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे शिफ्ट करूया कर जिथे आपल्याला विचारलंय पी एच ऑफ झिरो पॉईंट झिरो फाईव्ह मुलाड एन एच सॉल्युशन एन एच सॉल्युशन गिवन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय तर बघा जे काही एन एचचं कॉन्सन्ट्रेशन आहे तेच कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ओ एच मायनस मायनसचं का NaOH हे असं आहे कॉज ओ एच मायनस एन एच इज स्ट्रॉंग बेस जो काही स्ट्रॉंग बेस आहे तो कम्प्लिटली डिसोसिएट होईल आणि तो बनवेल ओ एच मायनस ज्याची व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह म्हणजेच फाईव्ह इन टू टेन रेस टू मायनस थ्री बघा झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह डेसिमल पॉईंट तीन शिफ्ट केले राईटला म्हणून ते आन्सर झालं फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस थ्री आता ओ एच आहे मग त्याच्यावरून आपण फाईन करू शकतो पी ओ एच दिस पी ओ एच विल बी मायनस लॉग ऑफ ओ एच मायनस राईट दिस विल बी मायनस लॉग ऑफ ओएच मायनस नऊ पुटिंग दिस व्हॅल्यूज आपल्याला आन्सर काय मिळणार आहे बघा मायनस लॉग ऑफ फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस थ्री मी पटापट -पत थोडे कॅल्क्युलेशन करतो टेन रेस टू मायनस थ्री मायनस लॉग त्याने तो पुढे येऊन जाईल थ्री मायनस येणार लॉग ऑफ फाईव्ह मी मगाशीच तुम्हाला लॉग ऑफ फाईव्ह सांगितला होता झिरो पॉईंट सेव्हन तो थ्री मायनस झिरो पॉईंट सेव्हन दॅट विल बी टू पॉईंट थ्री आता हा आला पी ओ एच टू पॉईंट थ्री तुम्हाला आन्सर दिसतंय बिस इज नॉट अ करेक्ट आन्सर व्हाय कॉज तो पी ओ एच आहे पी एच काय असणार आहे पी एच विल बी फोर्टीन मायनस पी ओ एच तर फॉर्टीन मायनस पीओ एच जर तुम्ही कळाल तर त्याचा आन्सर बनेल इलेवन पॉईंट सेव्हन ओके okay. घाई घाईमध्ये टू पॉइंट थ्री आन्सर आलं म्हणून लगेच मार्क केलं तर तुमचा आन्सर रॉंग येईल प्युर एच आणि पी एच बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपल्याला ओ एच मायनस कॉन्सन्ट्रेशन फाईन करायचंय इफ मोनो बेसिक मोनो ऍसिडिक बेस मोनो ऍसिडिक बेस जो आहे तो थ्री पर्सेंट डिसोसिएट झालाय ओके थ्री पर्सेंट आयोनाइज झालाय आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा घेऊन आहे झिरो पॉईंट झिरो फोर बेस आहे बी ओ एच आहे बी ओ एचं जर स्प्लिटिंग केलं तर तिथून बनतो बी प्लस अँड ओ एच मायनस आता इथे जो काही हा ओ एच मायनस बनतोय त्याची व्हॅल्यू आपण लिहू शकतो ॲज सी अल्फा त्याची व्हॅल्यू कशी लिहू शकतो सी अल्फा आता हे डायरेक्टली नोंद पाहिजे यू आर नॉट सपोज टू डिराइव कॉज ॲज यू ऑलरेडी नो टीई टीमध्ये आपल्याकडे टाइम असणार आहे फिफ्टी फोर सेकंड मग इतक्याशा टाइममध्ये जर मला आन्सर काढायचं आहे 100, right? तर हे डायरेक्टली माहीत पाहिजे वी कॅन्ट डिराईव्ह धिस राईट आता सी इंटू अल्फा काढा फक्त सी इंटू अल्फा कसं काढणार सी आहे झिरो पॉईंट झिरो फोर इन्टू अल्फा काय बनेल थ्री बाय हंड्रेड राईट आता ह्याचं जर आपण आन्सर काढलं तर थ्री इंटू फोर दॅट विल बी ट्वेल्व आणि मग पॉवर ती राहते शिल्लक बट इग्नोर मारा डायरेक्टली बघू शकता की वन पॉईंट टू टाईपमध्ये एकच ऑप्शन दिसतोय और मी हे डायरेक्ट आन्सर मार्क करतोय बाकी तुम्ही सॉल्व जर केलं तरी आन्सर सेमच मिळणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण व्हॉट इज एक्सप्रेशन फॉर सॉलिबिलिटी प्रॉडक्ट ऑफ सिल्वर क्रोमेट सिल्वर क्रोमेट दिलाय त्याचा सॉलिबिलिटी साठीचं इक्वेशन आपल्याला फाईन करायचं आहे ओके आता जो सिल्वर क्रोमेट असतो या सिल्वर क्रोमेटमध्ये जो क्रोमेट आयन असणार आहे आपल्याकडे तो क्रोमेट आयन कसा डेव्हलप होतो ओके okay. क्रोमेट आयन जर बघायला जाल तर इट इज सी आर ओ फोर टू मायनस आपला जो ए जी असतो तो ए जी काय असतो ए जी इज सिंगल प प्लस मग जर त्यांचं बॅलन्सिंग कराल तर हा जो सॉल्ट आहे त्याच्यामध्ये दोन ए जी असतील आणि एक सी आर असेल तो हा सॉल्ट जो आहे तो ए टू बी टाईप झाला आता ए टू बी टाईप सॉल्व जर असेल तर त्या मध्ये आपल्याला आन्सर मिळणार आहे टू रेस टू टू वन रेस टू वन आणि एस रेस टू टू प्लस वन जे आन्सर बनेल आपल्याकडे फोर एस क्यूब राईट टाईप ऑफ सॉल्व बघायचा आहे टाईप ऑफ सॉल्व्हरून वी कॅन इजीली फाइंड द आन्सर मी तुम्हाला पहिल्याच मध्ये सांगितलं होतं ह्याचा जो फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एक्स वाय रेस टू वाय एस रेस टू एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे नेक्स्ट वी हॅव टू फाईन पी एच पी एच आपल्याला फाईन आहे कशासाठी तर सॉल्युशन कंटेनिंग फिफ्टी एम एल इच ऑफ झिरो पॉईंट वन मोलार सोडियम ॲसिडेट आणि झिरो पॉईंट झिरो वन मोलार ऍसिटिक ऍसिड ओके झिरो पॉईंट वन मोलार सोडियम ॲसिडेट आहे झिरो पॉईंट झिरो वन मोलार ऍसिटिक ऍसिड आहे प्लस वी आर के ए राईट आता हे जे आहे इक्वेशन दिस इज युअर हॅन्ड अगेन बफर सॉल्युशन आणि तिथे यूज करायचं आहे तुम्हाला ते हिंडरसनचं इक्वेशन पी एच इक्वल टू पी प्लस लॉग ऑफ सॉल्ट बाय ओके पी गिवन आहे आपल्याला पीके काय सांगितलंय बघा तर फोर पॉईंट फाईव्ह प्लस इथे जो लॉग आहे लॉग कोणाचा घेणार बघा तर सोडियम ऍसिडेट हा झाला सॉल्ट सॉल्ट दिलाय झिरो पॉईंट वन डिव्हायडेड बाय ऍसिडिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो वन ऍसिड दिलाय झिरो पॉइंट झिरो वन ह्याचा आन्सर काय बनणार आहे ह्याचा आन्सर बनणार आहे लॉग ऑफ टेन आणि लॉग ऑफ टेन इज वन तो फोर पॉईंट फाईव्ह प्लस वन आन्सर बनेल फाय पॉईंट फाईव्ह दिस वॉज युअर क्वेश्चन फ्रॉम बपोर सॉल्युशन ओके बघा हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं सोपं आहे बट मी कायम ही गोष्ट सांगत असतो इवन इन ऑफलाईन लेक्चर्स ॲज वेल की फॉर्म्युला सिम्पल आहे कॅल्क्युलेशन सिम्पल आहेत पण हा फॉर्म्युला ॲप्लाय कधी करायचा हे समजणं इम्पॉर्टंट आहे ओके फॉर्म्युला निवांत okay, आहे खूप सिम्पल आहे पण तो अप्लाय कधी करायचा हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे तो ह्याच्यावर बेस ट्राय टू सॉल्व ॲज मच क्वेश्चन ॲज पॉसिबल ओके मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलंय व्हॉट इज सॉलिबिलिटी ऑफ एजीसी एल एजीसीएलची सॉलिबिलिटी आपल्याला सांगायची जर त्याचा सॉलिबिलिटी प्रॉडक्ट गिवन आहे वन पॉईंट सिक्स इंटू टू टेन रेस टू मायनस टेन आता हे जर आपण सॉल्व करायला गेलो तर हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एजीसीएल आहे तो ए बी टाईपचा सॉल् झाला आणि फॉर सच सॉल्ट आपला जो के एस पी आहे दिस के एस पी इज सिम्पली एस स्क्वेअर के एस पी काय असतो तर एस का स्क्वेअर ठीक आहे आता इथे आपला के एस पी गेवन आहे वन पॉईंट सिक्स इन टू टेन एस टू मायनस टेन मला एस फाईन करायचा आहे तो एस साठी मला काय करावं लागेल इथला स्क्वेअर रूट करावं लागेल आता जर मी स्क्वेअर रूट केला तर बघा अंडर रूट ऑफ वन पॉईंट सिक्स इन टू त्याच्या बाहेर बघा काय राहील स्क्वेअर रूट म्हणजेच असतं रेस टू हाफ तो टेन रेस टू मायनस टेन रेस इन टू हाफ दॅट विल बी मायनस फाईव्ह आता इफ इवन इफ यू डोंट फाईंड द आन्सर तुम्हाला माहिती आहे बघा वन पॉईंट सिक्सचा जो स्क्वेअर रूट असेल तो वन पॉईंट सिक्सपेक्षा कमीच असणार आहे आता बघा टेन रेस टू मायनस वाले हे दोनच ऑप्शन आहेत एक तर ए ऑप्शन आहे नाही तर सी ऑप्शन आहे पण त्यापैकी हा जो नंबर आहे वन पॉईंट टू सिक्स दिस इज लेस दॅन वन पॉईंट सिक्स बरोबर वन पॉइंट सिक्स पेक्षा हा नंबर काय आहे कमी आहे म्हणून हा ऑप्शन करेक्ट झाला म्हणून तिथून नेक्स्ट क्वेश्चन विच अमंग द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ सॉल्ट ऑफ एसिड आणि वीक बेस ओके बघा पटापट आपण बघत जाऊ एन एच फोर काय एन एच फोर इज अ वीक बेस सी एल सी एल एच सी एल मधून आलाय एच सी एल मधून आलाय तर तो झाला स्ट्रॉंगोर एन एच फोर एन ओ थ्री एन एच फोर इज अ वीक बेस एनओ थ्री एच एन ओ थ्री मधून आलाय एच एन ओ थ्री इज अगेन स्ट्रॉंग एसिड सीयू एसओ फोर सीयू एसओ फोर मध्ये सीयू इज वीक बेस एसओ फोर हा एच टू एसओ फोर मधून आलाय तो तो झाला स्ट्रॉंग ऍसिड आणि एन ए टू एसओ फोर जर बघाल तर त्याच्यामध्ये जो एन ए आहे सोडियम हा आलाय स्ट्रॉंग मधून आणि एसओ फोर इज अ स्ट्रॉंग एसिड तर हे बाकी तीन एक्झाम्पल जे आहेत ते वीक एसिड स्ट्रॉंग वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडच्या आहेत बट हा जो ऑप्शन आहे तो मॅच करणार नाहीये राईट तो तो झाला इथे करेक्ट ऑप्शन नेक्स्ट एक बफर सॉल्युशन आहे आपल्याकडे जे बफर सॉल्युशन आपण प्रिपेड केलंय बाय मिक्सिंग झिरो पॉईंट वन मोलार वीक ऍसिड आणि झिरो पॉईंट झिरो फाय मोलार सॉल्ट राईट प्लस वी हॅव गिवन पीके फॉर्मुला बघा मगाशीत जो लिहिला होता आपण फॉर्मुला पीएच जो आहे पीएच इज पीकेए जी व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला फोर पॉईंट सेवन फोर प्लस लॉग जो है तो लॉग अपन सॉल्ट बाय एसिड सा कॉन्सनट्रेशन दिखा है अपने पॉइंट जीरो फाइव डिवाइडेड बाय वीक एसिड दिखा है जीरो पॉइंट जीरो वन तो इधे आंसर बनेल फोर पॉइंट सेवेन फोर प्लस लॉग ऑफ दिस विल बी फाइव एंड लॉग ऑफ फाइव इज 7 तो सेवेन लॉग ऑफ फाइव

सी एल एच सी एल मधून आला आन्सर इथेच आन्सर मिळून गेले राईट तरी मी बाकीचे सांगून ठेवतो तुम्हाला इथे जर बघाल तुम्ही सी एन इट इज फ्रॉम एच सी एन वीकिड के सी एन सेम ऍसिड आणि इथे सीएस श्री सीओ दॅट इज सी एस सीओ दॅट इज ऑल्सो फ्रॉम वीक ऍसिड बाकी तिन्ही ऑप्शन मध्ये वीक ऍसिड आहे एकाच ऑप्शन मध्ये स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणून ते सॉल्युशन झालं ऍसिडिक नेक्स्ट आपल्याला फाईन करायचं आहे द पी एच ऑफ द सॉल्युशन पी एच चा फॉर्म्युला काय असतो रे तर पी एच इज मायनस लॉग ऑफ एच प्लस कॉन्सन्ट्रेशन एच प्लस कॉन्सन्ट्रेशन गिवन आहे आपल्याला राईट तो मग मायनस लॉग ऑफ धिस व्हॅल्यू विच इज फोर पॉईंट सिक्स टू इन टू टेन रेस टू मायनस फोर राईट आता टेन रेस टू मायनस फोरला जर तुम्ही पुढे घेऊन आलात तर ते आन्सर असं बनेल बघा फोर मायनस लॉग ऑफ फोर पॉईंट सिक्स टू आता लॉग फाईन करायची पण गरज नाही आहे आन्सर जे आहे ते फोरपेक्षा कमी असणार आहे हे फिक्स आहे मायनस करतोय की नाही आन्सर जे आहे ते फोरपेक्षा कमीच असणार आहे आणि जसा एकच ऑप्शन दिसतोय आपल्याला तो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम वी विल डायरेक्टली मार्क आणि आपण प्रोसीड करूया नेक्स्ट क्वेश्चनला ओके बघा मी ट्राय करतोय की तुम्हाला एक्सप्लेनेशन पण जरा जास्त फास्टच देन सो so दॅट तुम्ही पण फॅमिलियर बनाल की सी टीचा जो क्वेश्चन आहे तो तेवढ्याच टाईममध्ये सॉल्व्ह करायचा असेल या गोष्टीला थी ठीक आहे जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन फास्ट वाटलं त्या केसमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे रेकॉर्डिंग मी प्रोव्हाइड करतो आहे लाईव्ह सेशन घेत नाही आहे रेकॉर्डिंग आहे यू कॅन पॉज इट यू कॅन वॉच इट अगेन रिपिटेशनमध्ये बघू शकता तुम्ही स्लो डाऊन करू शकता व्हिडिओ तुम्हाला बरेच ऑप्शन आहेत ठीक आहे सो त्यामुळे आय विल ट्राय टू कीप इट ॲज फास्ट ॲज पॉसिबल नेक्स्ट बघू आपण वॉट इज मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड ऍसिटिक ॲसिडचं आपल्याला मोलाड कॉन्सन्ट्रेशन सांगायचंय इफ व्हॅल्यू ऑफ इट्स डिसोसिएशन कॉन्स्टंट डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन ह्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा डिसोसिएशन कॉन्स्टंट के ए इज इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर असा फॉर्म्युला असतो आपल्याकडे आता जो सी असणार आहे तर सी बनेल के ए बाय अल्फाचा स्क्वेअर नऊ के ए काय झाला तर के आहे वन पॉईंट एट इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह डिवायडेड बाय डिग्री ऑफ डिसोसिएशन झिरो पॉईंट झिरो टू म्हणजेच टू इंटू टेन रेस टू मायनस टू आणि त्याचा बनेल स्क्वेअर हे आन्सर काय बनेल बघा वन पॉईंट एट इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह डिव्हायडेड बाय फोर इंटू टेन रेस टू मायनस फोर आता हा मायनस फोर मायनस फाईव्ह इथून शिल्लक राहणार वरती टेन रेस टू मायनस वन ठीक आहे वन पॉइंट एटला जर मी केलं एटीन तर हा वन मायनस वन बनेल टू मायनस टू अपॉन फोर आता एटीन बाय फोर फोर पॉईंट फाईव्ह बघा आन्सर एकच दिसते फोर पॉइंट फाईव्हला राईट नेक्स्ट विच ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग इज एक्झिबिटेड बाय लुईस बेस लुईस बेस ह्यापैकी नक्की काय करतो लुईस बेस जो आहे लुईस बेस काय असतो लुईस बेस म्हणजे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं एन एच थ्री लुईस एसिड लुईस ऍसिड म्हणजे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं एल सी एल थ्री ठीक एक आहे एक्झाम्पलने लक्षात ठेवा एनेस्ट्री आहे एनेस्ट्रीकडे आहे लोन पेयर लोन पेयर आहे म्हणजे तो डोनेट करेल म्हणजे इलेक्ट्रॉन जो डोनेट करेल आर स्पेसिज डोनेट इलेक्ट्रॉन तो झाला आपल्यासाठी लुईस बेस ओके तो डोनेट पेयर ऑफ इलेक्ट्रॉन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारले तर कॅल्क्युलेट द पीएच ऑफ आपल्याला पीएच फाईन करायचं आहे सा, कोणासाठी फाईन आहे तर फॉर झिरो पॉईंट झिरो वन मोलार झिरो पॉईंट झिरो वन मोलार डायबेसिक ऍसिड धिस इज इम्पॉर्टंट बघा डायबेसिक ॲसिड म्हणजे काय डायबेसिक ॲसिड म्हणजे ज्याच्यामधून दोन एच प्लस बाहेर पडतील आता ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय सी बघा इथे समजा ॲसिडचा एक मॉलिक्युल असेल ॲसिडचा एक मॉलिक्युल आहे तर तिथून एच प्लस बनणार दोन दोन असतील तर चार बनतील चार असतील तर आठ बनतील तसंच झिरो पॉईंट झिरो वन असेल तर तिथून बनेल झिरो पॉईंट झिरो टू दिस इज युअर डायबेसिक ॲसिड ओके आणि आपल्याला ह्याचा पी एच फाईन करायचा आहे सिम्पल आहे इकडे पी एच इक्वल टू मायनस लॉग ऑफ एच प्लस एच प्लस काय आहे एच प्लस आहे झिरो पॉईंट झिरो टू तर हे बनेल मायनस लॉग ऑफ झिरो पॉईंट झिरो टू तर जे आन्सर आहे बघा बाकी तर कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे जमले पाहिजेत तुम्हाला टू इन्टू टेन रेस टू मायनस टू इथे घेतो मी मायनस टू पुढे आला तर हे, हे बनेल टू मायनस लॉग ऑफ टू टू मायनस लॉग ऑफ टू आन्सर शुड बी लेस दॅन टू आणि तो ऑप्शन एकच दिसतोय आपल्याला वन पॉइंट सेव्हन मुविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट डिसोसिएशन कॉन्स्टंट फाइन करायचं आहे म्हणजे फाइन करणार आहे मी के इक्वल टू असणार आहे सी इन टू अल्फा स्क्वेअर सगळ्या व्हॅल्यू गिवन आहेत सी रिलाय झिरो पॉईंट झिरो झिरो वन दिसतोय ओके झिरो पॉईंट झिरो झिरो वन म्हणजेच टेन रेस टू मायनस थ्री इन टू टू पर्सेंट डिसोसिएशन दिलंय टू पर्सेंट डिसोसिएशन म्हणजेच टू बाय हंड्रेड स्क्वेअर घ्यायचा आहे आता टूचा जर तुम्ही स्क्वेअर घ्याल तर तो बनतो फोर इन टू टेन रेस टू मायनस थ्री हंड्रेड म्हणजेच टेन रेस टू टू वर गेला टेन रेस टू मायनस टू टेन रेस टू मायनस टूचा स्क्वेअर केला टेन रेस टू मायनस टूचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तो बनेल टेन रेस टू मायनस फोर हंड्रेड म्हणजेच काय टेन रेस टू टू तो टेन रेस टू टू वर गेला म्हणजे काय टेन रेस टू मायनस टू आणि त्या टेन रेस टू मायनस टूचा स्क्वेअर केला म्हणजेच तो झाला टेन रेस टू मायनस फोर ओवरऑल आन्सर बनणार आहे फोर इंटू टेन रेस टू मायनस सेव्हन तसं पॉवर इग्नोर मारले असतात तरी तुम्हाला आन्सर मिळणार होतं कारण न्यू नंबर जो आहे इनिशियल नंबर बघा फोर एकाच मध्ये दिसतोय करेक्ट नो नीड टू वेस्ट युअर टाइम इन पॉवर डायरेक्टली टू चा स्क्वेअर फोर आहे म्हणून आन्सर फोर लिहिता आलं असतं ओके नेक्स्ट बघा आयडेंटिफाय बेस फॉर द फॉलोइंग इक्वेशन अकॉर्डिंग टू ओके ह्या मध्ये जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये आपल्याला ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टनुसार बेस काय बनेल ते सांगायचंय सी ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टनुसार बेस काय असतो बेस इज समथिंग विच गेन एच प्लस ऑर वी कॅन से एक्सेप्ट एच प्लस एच प्लस ला काय करणार आहे गेन करणार आहे आता इथे जर बघाल तुम्ही तर एच सी एल विल बी ऍसिड कारण तो सी एल मायनस बनवतोय तो ऍसिड झाला एच सी एल काय झाला ऍसिड मग एच टू हो ओ काय झाला झाला विल बी बेस का एच काय करतोय सॉलिबिलिटी प्रॉडक्ट ऑफ पी बी सी एल टू सॉलिबिलिटी प्रॉडक्ट ऑफ एल टू ऍट टू नाईन्टी एट केलविन सॉलिबिलिटी प्रॉडक्ट आपल्याला दिलेला आहे पीबीसीएल टू साठी दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे थ्री पॉईंट टू इंटू टेन टू मायनस फाईव्ह तर सॉलिबिलिटी आपल्याला फाईन करायची बघा एल टू हे सॉल्ट झालं आपल्याकडे ए बी टू टाईपचं ना फॉर ए बी टू टाइप सॉल्ट इट विल बी वन रेस टू वन टू रेस टू टू एस रेस टू वन प्लस टू दॅट विल बी फोर एस क्यू हा असतो के एस पी तर मग एस काय असणार आहे एस ची व्हॅल्यू बघा काय असेल तर के एस पी बाय फोर का क्यूब रूट आता के एस पी बघा काय दिलाय आहे दॅट इज थ्री पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह त्यालाच मी लिहिणार आहे थर्टी टू हा पॉइंट काढून टाकला तो हा बनेल थर्टी टू इन्टू टेन रेस टू मायनस सिक्स आहे आपल्याकडे फोर आणि त्याचा मला घ्यायचा आहे क्युबरुट थर्टी टू बाय फोर इज एट एटचा मला क्युब्रुट घ्यायचा आहे म्हणजेच तो झाला टू राईट आता पुढचे पॉवर आहे त्या पॉवरचं कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही बट आन्सर तुम्हाला मिळून गेलेला आहे कॉज नंबर टू हा नंबर एकाच ऑप्शनमध्ये आहे नेक्स्ट अँड ऑर्गॅनिक मोनोबेसिक ॲसिड ऑर्गॅनिक मोनोबेसिक ऍसिड आहे म्हणजे एकच त्याच्यामधून एच प्लस बनतोय त्याच्यासाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलाय तर मला पर्सेंट डिसोसिएशन सांगायचंय जर कॉन्सन्ट्रेशन झिरो पॉईंट झिरो वन असेल बघा के इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर मला अल्फा जर फाईन करायचा असेल तर इट विल बी अंडर रूट के बाय सी आणि मला जर पर्सेंट डिसोसिएशन फाईन करायचं आहे तर तेच अल्फा इन्टू काय करायचं हंड्रेड करायचं तर पहिला आपण अल्फा फाईन करू अंडर रूट के एची व्हॅल्यू आहे टू पॉईंट टू फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस सिक्स डिव्हायडेड बाय इथे असेल टेन रेस टू मायनस टू झिरो पॉईंट झिरो वन आहे ना म्हणून टेन रेस टू मायनस टू आता मायनस सिक्स मायनस टू तो निघून जाईल आता इथे शिल्लक राहणार आहे अंडर रूट ऑफ टू पॉईंट टू फाईव्ह मायस फोर आहे त्याचा रूट जर घेतला तर तो राहील टेनरेस टू मायनस टू ओके तो काय राहणार आहे टेनरेस टू मायनस टू आता जर तुम्ही टू पॉइंट टू फाईव्ह रूट घेतला जर तुम्ही रूट घेतलं तर जे आन्सर येणार आहे एक रफली आपण तुम्हाला त्याचा आन्सर सांगू शकतो की ज्या ते जे काही आन्सर असणार आहे अंडर रूट ऑफ टू पॉईंट टू टू फाईव्ह दॅट शुड बी लेस दॅन टू दोन पेक्षा काय असलं पाहिजे कमी असलं पाहिजे ओके okay? मग इथे जे आन्सर असेल बघा हे फाईव्ह फाईव्हला तर मॅच करणार नाही तर इट विल मॅच टू धिस वन पॉईंट फाईव्ह ओके तो इथे हे आन्सर बनेल वन पॉईंट फाईव्ह इन टू टेन रेस टू मायनस टू आता ह्याला काय करायचं ह्याला मल्टिप्लाय करायचंय परत हंड्रेडने का हंड्रेडने मल्टिप्लाय केलं कारण पर्सेंट फाईन करतोय मग हा मायनस टू आणि हंड्रेड निघून गेला राहिलं काय तर वन पॉईंट फाईव्ह जो ऑप्शन आपल्याला दिसतोय ॲज ऑप्शन ए ओके नेक्स्ट बघा आपला ॲसिडिक ॲसिड एसेट सांगित ॲसिडिक ॲसिड एसेट दिलाय आहे त्याचं डिसोसिएटेड टू वन पॉईंट टू एवढं सांगितलेलं आहे आणि कॉन्सन्ट्रेशन दिले तर व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट फाईन करायची के ए इक्वल टू सी आहे झिरो पॉईंट झिरो वन म्हणजेच टेन रेस टू मायनस टू इन टू वन पॉईंट टू पर्सेंट म्हणजे वन पॉईंट टू बाय हंड्रेड आणि त्याचा घेणार मी स्क्वेअर आता हा टेन रेस टू मायनस टू हंड्रेडला वरती नेलं तर तो झाला टेन रेस टू मायनस टू त्याचा स्क्वेअर तो झाला टेन रेस टू मायनस फोर टेन रेस टू मायनस फोर आणि टेन रेस टू मायनस टू तर तो, तो बनेल टेन रेस टू मायनस सिक्स आता टेन रेस टू मायनस वाला एकच ऑप्शन आहे आपल्याकडे म्हणून ऑप्शन सी करेक्ट झाला बाकी पुढचं सॉल्व केलं नाहीत तरी चालेल लुईस ॲसिड काय असतो रे आत्ताच वरती बोललो आपण लुईस ॲसिड एल सी एल थ्री लक्षात ठेवा तर एल सी एल थ्री काय करतो इलेक्ट्रॉनचा गेन करतो जो कोणी इलेक्ट्रॉन पेयर एक्सेप्ट करेल एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेयर तो झाला लुईस ऍसिड ओके ग्युज एच प्लस ग्युज एच प्लस म्हणजे काय तर ह्याला म्हणतो आपण अरेनियस ऍसिड हा काय असतो अरेनियस ऍसिड एक्सेप्ट प्रोटॉन प्रोटॉन ऍक्सेप्ट केला म्हणजे तो झाला बेस कोणता तर तो झाला एलबी बेस लॉरी ब्रॉन्स्टेड बेस्ड आणि डोनेट प्रोटॉन तर तो झाला लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड ओके नेक्स्ट बघा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन फाईन करायचं आहे जर पी ओ एच ची वॅल्यू गिवन आहे इलेवन नऊ पी ओ एच म्हणजेच मायनस लॉग ऑफ ओ एच मायनस राईट आता मला फाईन करायचं एच प्लस ना मग पी ओ एचच्या इथे मी घेतो पी एच पी एच कसा फाईन करायचा आता फॉर्टीनमधून ती व्हॅल्यू मायनस करायची मग पी एच काय बनेल पी एच बनणार माझा थ्री आणि धिस थ्री इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ एच प्लस राईट मायनस इकडे गेला तर तो मायनस थ्री बनेल मायनस थ्री इज लॉग ऑफ एच प्लस अँटी जर तुम्ही घ्याल तर अँटीलॉक म्हणजेच टेन रेस टू पॉवर तो आन्सर येईल टेन रेस टू मायनस थ्री विच इज ऑप्शन डी नेक्स्ट बघा एल ओएस्ट्राईस दिलाय तर त्यासाठी आपल्याला केस पी आणि सॉलबिटी त्याचं रिलेशन फाईन करायचं आहे राईट एल ओएस्टाईस म्हणजे काय झालं रे तर तो झाला ए बी थ्री फॉर्म्युला वाईज वन रेस टू वन इन टू थ्री रेस टू थ्री एस रेस टू वन प्लस थ्री हे आन्सर बने थ्री रेस टू थ्री म्हणजे तो झाला ट्वेंटी सेवन आणि एस रेस टू असणार आहे फोर धिस इज के एस पी याला काय म्हणतो आपण के एस पी ओके मग आता एस काय बनेल तर एस विल बी केस पी अपॉन ट्वेंटी सेवन च फोर्थ रूट आपल्याला घ्यायचं आहे तो ऑप्शन दिसतोय आपल्याला ऑप्शन टी मध्ये नेक्स्ट क्वेश्चन

हे वन पॉईंट एट जे आहे त्याला मी लिहितो एटीन इन्टू टेन रेस टू मायनस ट्वेल्व लिहिण्याचं रिझन इज की मायनस ट्वेल्वचा मला क्युब्रुट घेता येतो अपॉन फोर राईट आता हा मायनस ट्वेल्वचा क्युब्रुट काय बनला तर टेन रेस टू मायनस फोर इन्टू काय शिल्लक राहील एटीन बाय फोर म्हणजेच फोर पॉईंट फाईव्ह ओके तो फोर पॉईंट फाईव्ह इन टू टेन रेस टू मायनस फोर आता फोर पॉईंट फाईव्ह हे क्यूब कोणाचा असणार आहे बघा तर इथे नंबर जर तुम्ही बघाल तर टूचा क्यूब जो असतो टूचा क्यूब असणार आहे एट थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन फोरचा क्यूब सिक्स्टी फोर फोर पॉईंट फाईव्ह कोणाला मॅच करेल एकाच ऑप्शनला मॅच करेल जो आहे ऑप्शन फर्स्ट ठीक आहे व्हॅल्यू माहीत नसेल डजंट मॅटर ऑप्शन कशाला दिलेत ऑप्शन तेवढ्यासाठीच तर दिलेत राईट तो त्याच्याहून तुम्ही आन्सर फाईंड करू शकता नेक्स्ट वन अँड दिस इज युअर लास्ट क्वेश्चन फॉर आयोनिक इक्विलिब्रियम बफर सॉल्युशन आहे बफर सॉल्युशन प्रिपेअर केले बाय मिक्सिंग इक्विमोलार ऍसिडिक ऍसिड आणि सोडियम ऍसिडेट याचा मिनिंग काय झाला तर लॉग ऑफ सॉल्ट बाय एसिड त्याच्यामध्ये सॉल्ट आणि ऍसिड काय आहे सॉल्ट आणि ऍसिड सेमच आहे म्हणजे इथे येणार लॉग ऑफ वन लॉग ऑफ वन असतो झिरो म्हणून पी एच विल बी इक्वल टू पी के आणि पी के म्हणजेच असतो मायनस लॉग ऑफ के त्यापैकी के त्यांनी सांगितलेला आहे तर ह्याची व्हॅल्यू बघा काय बनेल मायनस लॉग ऑफ वन पॉईंट सेवन एट इन टू टेन रेस टू मायनस फाईव्ह हा बघा मायनस फाईव्ह पुढे झाला तर तो बनेल फाईव्ह मायनस लॉग ऑफ वन पॉइंट सेवन एट तो आन्सर जे काही आहे लेस दॅन फाईव्ह असेल लेस दॅन फाईव्ह वी कॅन फाइंड ओनली वन ऑप्शन विच इज नियर टू फाईव्ह लेस दॅन फाईव्ह चे दोन ऑप्शन आहेत पॉइंट नियर टू फाईव्ह एकच ऑप्शन आहे ठीक आहे सो दॅट इट फॉर युअर चाप्टर आयोनिक इक्विलिब्रियम आई होप यू हैव अंडरस्टूड दैट आई टॉट इन धीस से रीजन बींगी प्रिपेरिंग फॉर सीई टी एक्साम लाइक डू शेयर विद य स्टेट यून फॉर अवर नेक्स्ट चैप्टर विच विल बी केमिकल थर्मोडायमिक्स ओके बाय कीप स्टडी एंड ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एग्जाम्स